आपल्या समोर येते, कायांनी स्वागत करूया उर्मिला धनकर. व्हेरी नाईस उर्मिला, ते तुमच्या सगळ्या लावण्यांची एकत्र सगळे कलेक्शन मिळू शकेल का आम्हाला? एवढंच मला बोलायचं मग या लावणीबद्दल, बाकी काही नाही. असं हे कुठे मिळेल आणि कधी मिळेल? समोर चार चार म्युझिक डायरेक्टर बसलेले आहेत, त्यांनी मनावर घेतलं तर तो संच नक्की तयार होईल. अजय, आता तुम्ही म्हणालात ना मनावर घेतलं, तर मनावर घेतलं. अरे वा, सुलोचना ताई चव्हाण, म्हणजे मला काही त्यांच्याबद्दल माझ्याकडे एक तर शब्दच नाही. मी फार लहान आहे त्यांच्या समोर, पण ती जी काही एक जो काही तो ठसका आहे, तो ठसका, तो एक ती धार आवाजाची, ते एक प्रेझेंटेशन, त्याच्यामधला जो नखरा, तो अंतरा जो काही उसाचा, तो खूप छान गायलीस तू. आणि तो जो काही त्यांनी लिहिलाय सुद्धा, जो महान लिहिलाय तो अंतरा, त्याचं कंपोजिशन काय छान येतं. दारा दारा दा 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 दा, क्या बात आहे. म्हणजे ही हा जो काय वन्स मोर होता, हा तुला होताच वर त्यांच्यासाठी, ही काय म्हणतात त्याला, ही त्यांच्यासाठी आम्ही केलेलं एक काय वंदना होती. क्या बात आहे, ऑल थ्रीज आर ग्रेट. आणि तू तर मस्तच गायली, ते मनावर घेतलं मी सांगितलं. माझी एक लहानपणापासून इच्छा होती अशी की हे गाणं मला सुलोचना ताईंचं समोर ऐकायचं होतं. ते आत्तापर्यंत माझं कधी पूर्ण नाही झालं ते स्वप्न. पण आत्ता मला एक गोष्ट नक्की वाटते की त्या जर इथे असत्या, तर त्यांनी आमच्या दोघांना जे
कॉम्प्लिमेंट दिली की बाबा तुझ्या तीच मी तुला देतो, त्यांच्या वतीने पण देतो, तुझ्या सगळ्या या आवाजाला तुझ्या गायकीला कशाची दृष्ट लागू नये. आणि खरोखर मगाशी अवधूत म्हटला ते आत्ता कळतंय मला की तू काय तो कुठल्या अँगलनी म्हटला ते. आपण जरूर तुझ्या आवाजाचं, मी तुला सांगतो आम्ही आमच्या परीने तुझ्या आवाजाचं सोनं करण्याचा नक्की प्रयत्न करू, आमची तेवढी हे नाही. माझं स्वप्न होतं तुमच्या समोर, म्हणजे आम्ही आयडिया सारेगामापा किती आधीपासून बघतोय, म्हणजे तुम्ही जेव्हा जेव्हा इथे आलात तर असं कधी मी जाईन सारेगामापामध्ये आणि तुमच्या समोर कधी गाईन मी, तर आज तो दिवस आणि इतकं छान मला मिळालंय. आणि बाबा अजून एक गोष्ट सांगतो मी तुला की ज्या शालीनतेने सुलोचनाताई गातात, ज्या आवाजातून फक्त त्या ज्या एक्सप्रेशन देतात, तितकीच शालीनता तुझ्यामध्ये आत्ता मला दिसली, तितकंच कॉन्शियस, म्हणजे तितकंच तू चेहरा शांत ठेवून तितकंच शालीनतेने गायली. शालीनता हाच एक शब्द आहे, मला दुसरा शब्द त्याच्यात सुचत नाही. आणि तशीच तू आहे, तुला तू फार क्वचित तुम्हाला वाटतं बोलत असशील हे लोक बोलल्यानंतर. खूप खूप चांगली गोष्ट आहे तुझी, अशीच नम्रता शालीनता ठेव आणि आई बाबांना सांग तुझ्या दृष्ट काढायला तुझी. गॉड ब्लेस यू. ए पुणे ते नागपूर, ए पुणे ते नागपूर, नाशिक ते नगर, लावणी कोणी गायची? उर्मिला धनगर. धन्यवाद उर्मिला. मला तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे तो दिसतोय की आता तुझ्याच्यानी तर ते समावत नाही येतो. आणि मला पण, मी पण एवढी खुश आहे तुझ्यासाठी. आय एम व्हेरी हॅपी. आज अजय आणि अतुल या दोघांनी तुला म्हटलं की नक्की तुला ते बोलवणार आहेत गायला, ह्याच्यातच सगळं मिळालं असं वाटतंय. हा, सो विश यू ऑल द बेस्ट तुझ्या सगळ्या पुढच्या प्रवासासाठी. विश यू ऑल द बेस्ट.